सर्वांना जय भीम। सम्यग्ञान चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भाद्रपद पौर्णिमेच्या तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करते। भाद्रपद पौर्णिमेला कोणत्या घटना घडल्या आहेत ते आपण पाहूया। भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासाच्या काळात येते। भाद्रपद पौर्णिमा ही सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे। पहिली घटना पाहूया। जेव्हा भिक्खू संघातील काही भिक्खूंमध्ये आपापसात वादविवाद होत असे, त्यावरून दोन गटात त्यांचे रूपांतर झाले, तेव्हा भगवान बुद्ध व वरिष्ठ शिष्यांनी शांत करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांचा विवाद चालूच राहिला। तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना सबक शिकवण्यासाठी फैसला घेतला व ते विहार सोडून एकटेच जंगलामध्ये गेले व तिथे ते प्राण्यांसोबत राहू लागले। त्यामध्ये हत्ती, बंदर, पोपट हे प्राणी त्यांना भोजन आणून देत, प्राणी त्यांना शहद, फळे, कंदमुळे आणून देत। ही घटना भाद्रपद पौर्णिमेलाच घडली। दुसरी घटना पाहूया। भगवान बुद्धांनी प्रसन्नजीत राजास उपदेश दिला। त्यावेळी भगवान बुद्ध जेतवनामध्ये राहायचे। भगवान बुद्ध राजा प्रसन्नजिताला सांगतात की आपली चांगली किंवा वाईट कर्म आपल्या छायेप्रमाणे पाठलाग करीत असतात। मैत्रीपूर्ण हृदयाची आवश्यकता सर्वाधिक आहे। आपल्या प्रजेस आपल्या एकुलत्या एका अपत्याप्रमाणे समजावे। दुसऱ्याला खाली ओढून स्वतःवर नेण्याचा प्रयत्न करू नये। दुःखी लोकांना सांत्वना द्यावी। राजकीय थाटामाटाला जास्त महत्त्व देऊ नये। धर्म आणि सुमार्ग याचा विचार करावा। अन्याय करू नये। कामाग्नीचे भय सर्वांसाठी समान आहे। जो एक वेळ त्या भोवऱ्यात फसेल त्याला बाहेर निघणे कठीण आहे। स्वतःच्या विचारावर नजर असू द्यावी। धम्माची अशी मागणी आहे की माररूपी शत्रूपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे। स्वतःच्या विचारावर नजर असू द्यावी। भौतिक वस्तूंच्या तुच्छतेवर खोलवर विचार करायला पाहिजे। जीवनाच्या अस्थिरतेला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे। राजधर्म नियमांचे उल्लंघन करू नये। बाह्य पदार्थांना आपल्या प्रसन्नतेचा आधार न बनविता प्रीतियुक्त मनासच प्रसन्नतेचा आधार बनवावे, म्हणजे राजाचे यश भविष्यात अमर होईल। अशा प्रकारे भगवान बुद्धांनी राजा प्रसन्नजिताला उपदेश केला। ही घटना भाद्रपद पौर्णिमेलाच घडली आहे। तिसरी घटना पाहूया। तिसरी घटना ही भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासाच्या काळात येते। वर्षावासाची सुरुवात ही करुणा मैत्री अहिंसेमधून झाली आणि याच पौर्णिमेला राजा अजातशत्रूची भेट भगवान बुद्धांसोबत झाली व तो उपासक बनला। ही तिसरी घटना सुद्धा भाद्रपद पौर्णिमेलाच घडली। 2500 वर्षाच्या आधी भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला तो आजही मानवाच्या हिताचा आहे। त्यांच्या उपदेशाप्रमाणे जर वागले तर भारतात सुख, आनंद, ऐश्वर आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून भाद्रपद पौर्णिमा ही सुद्धा आपल्यासाठी पवित्र आहे। पुन्हा एकदा भाद्रपद पौर्णिमेच्या तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते। इथेच थांबते। जय भीम। नमो।